मित्रांनो निवडणुका येतील निवडणुका जातील लोकशाही लोकशाही मध्ये निवडणुका येतच राहतात जात राहतात ग्रामपंचायत पासून तर खासदारकीपर्यंत सरकारातल्या असतील छोट्या मोठ्या निवडणुका ह्या होत असतात पण ह्या निवडणुकांसोबत ह्या येणाऱ्या जाणाऱ्या निवडणुकांसोबत समाज वाढला पाहिजे समाज टिकला पाहिजे म्हणून आपण सगळे या वैचारिक बैठकीला जाऊ बघा ज्या ह्या आजच्या बैठकीचे जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या महत्त्वाच्या मुद्द्यांना मी परत एकदा हात घालतो बऱ्याच मित्रांमध्ये बऱ्याच सहकाऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे संभ्रम होता संभ्रम आहे संभ्रम बऱ्यापैकी तुमचा क्लिअर झाला असेल की ठाकर समाज म्हणजे सर्वांच्या आकलनानुसार 30% ठाकर समाज या तालुक्यामध्ये जर 3 लाख मतं पकडले कोणी म्हणतं 45,000 ठाकर समाज आहे कोणी म्हणतं 60,000 कोणी म्हणतं 84,000 ठाकर समाजाचा एक ठेकेदार आहे तो काय म्हणतो 80,000 ठाकर समाज आहे आपण लमसम 80 ते 90,000 ठाकर समाज पकडला आणि त्याच्या 60 ते 70% जर या तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह मतदान पकडलं तरी ते मतदान 60 ते 65,000 असलं पाहिजे मग 60 ते 65,000 ठाकर समाज असताना या ठाकर समाजाला आजपर्यंत प्रतिनिधित्वाच्या नावाने मिळतं काय तर मिळाला ठेंगा आपली भूमिका काय आहे दीपक भाऊ असेल आमचे मित्र विलास दादा असतील किंवा एकनाथ भाऊ असेल आमचे मार्गदर्शक कॉम्रेड तुळशीराम कातोरे असतील हे सगळे वेगवेगळ्या पक्षातले सगळे वेगवेगळ्या पक्षातले संघटनेमधले असले तरी समाज म्हणून आपण जेव्हा इथं जमतो समाजाच्या हिताचा जेव्हा आपला विषय येतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन ही भूमिका ठेवली की आपण ठाकर समाजाचा थेट उमेदवार देऊ शकत नाही डायरेक्ट ठाकर समाजाचा एखादा अपक्ष उमेदवार आपण उभा करून इथं निवडून आणू शकत नाही आज ती वेळ नाहीये आज काही बलाढ्य हत्तींनी यंत्रणा ताब्यात घेतली पण त्या बलाढ्य हत्तींच्या डोक्यामध्ये काय असतं किंवा कुठल्याही उमेदवाराच्या डोक्यामध्ये काय असतं ठाकरवाडी ठाकर वस्ती म्हणजे दोन खोके जसं दीपक भाऊंनी सांगितलं ही ठाकरवाडी म्हणजे दोन खोक्याची वाडी ही ठाकरवाडी म्हणजे 4 खोक्याची वाडी 5,000 भांड्यांची वाडी म्हणजे किंवा 2-4 डोंके दिले 2-4 भांडे दिले समाज मंदिराला काहीतरी देणगी दिली छोटी मोठी की ठाकरवाडी पॅक झाली असं नाही आपल्याला इथून पुढे संघटित होऊन काम कशासाठी करायचंय तर आपल्याला अकोले तालुक्यातल्या प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये ठाकर समाजाच्या मी कुठला जातीवाद पेरत नाही किंवा आदिवासींमध्ये भेदभाव करत नाही पण हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आमचं अस्तित्व टिकलं पाहिजे आमचे प्रतिनिधी टिकले पाहिजे आमच्या प्रतिनिधींचे किंवा आमच्या समाजाचे प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत आम्हाला मांडता आले पाहिजे म्हणून आम्ही काही ठळक मागण्या घेऊन आजच्या ह्या वैचारिक बैठकीचं आयोजन केलंय आणि ही वैचारिक बैठक आपण भविष्यात दीपक भाऊ विलास दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण अकोले तालुक्यामध्ये येत्या 2-3 दिवसांमध्ये ही पसरवणार आहे महत्त्वाच्या विभागांमध्ये त्या बैठकींचं आयोजन करून आपण हेच म्हणणं आणि ह्याच मागण्या मांडणार आहे हे बघा जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती आमची सगळ्यांची मागणी आहे की कुठल्याही सर्व समाजाच्या विचार विनिमय घेऊन सगळ्यांचा विचार घेऊन एकमताने कुठल्या तरी ठाकर समाजाचं प्रतिनिधित्व जिथं जास्त आहे जिथं लोकसंख्या जास्त आहे अशा मतदारसंघातून भविष्यात एखादा ठाकर समाजाचा जिल्हा परिषद सदस्य हा झालाच पाहिजे 1 ते 2 जिल्हा परिषदेला आम्हाला जागा ह्या मिळाल्या पाहिजे त्यानंतर 4 पंचायत समिती सदस्य आमच्यातून पुढे आले पाहिजे कारखाना आहे कारखान्यावर एखादा तरी कारखान्याच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत तुम्ही दाखवून द्या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये एखादा ठाकर समाजाचा प्रतिनिधी आजपर्यंत झाला का मुळीच नाही का ठाकर समाज शेतकरी नाही का आज तालुक्यातली जवळपास 100% शेती ही ठाकर समाजाच्या कुठेतरी बॅकएंडच्या कष्टावर वाटेकऱ्यांवर डिपेंड आहे मग ठाकर समाज डायरेक्ट जरी ऊस उत्पादक नसला तरी ठाकर समाजाचा कुठेतरी या कारखाना चालवण्यामध्ये हा कारखाना उभा राहण्यामध्ये 100% योगदान आहे मग त्या सहकारी संस्थेवर आमचा ठाकर समाजाचा एखादा प्रतिनिधी असावा एज्युकेशन सोसायटी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी जिथं ठाकर समाजाचे 30-40% विद्यार्थी शिकतात तिथं तरुणांना तरुणींना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात पाठीमागं मी नाव न घेता सांगतो पाठीमागं अनेक मुलींच्या तक्रारी यायच्या या शिक्षण संस्थेवरचा एक शिपाई मुलींच्या पाठीमागून चालताना कोणासोबत बोलतानाचा व्हिडिओ काढायचा त्या व्हिडिओ दाखवून ठाकर समाजाच्या मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं हे प्रकार आम्ही हातात घेणार होतो पण त्या संस्थेचं रेप्युटेशन खराब व्हायला नको उगाच काही वाद व्हायला नको म्हणून आम्ही त्या व्यक्तीला थोडीशी समज दिली आणि तो प्रकार तिथल्या तिथं दाबला परंतु जर तिथं ठाकर समाजाचा एखादी महिला प्रतिनिधी असती त्या शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर जर एखादा
ठाकर समाजाचा सुशिक्षित चेहरा असता एखादी महिला असती तर आमचे पोर आमच्या पुरी त्यांचं दुःखन त्यांची समस्या त्याच्याजवळ मांडू शकत होते ना किंवा आजही जर भविष्यामध्ये ज्याला कोणाला आमदार व्हायचे ज्याला कोणाला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचे आमचा डिमांड ह्याच आहे की तुम्ही आम्हाला कमिट करा तुम्ही आम्हाला शब्द द्या की येत्या काळामध्ये अगस्ती सहकारी कारखान्यावर ठाकर समाजाचे एक दोन किंवा एखादा प्रतिनिधी आम्ही घेणार म्हणजे घेणार भविष्यामध्ये ठाकर समाजाचा एखाद्या उमेदवाराला जिल्हा परिषदेला आम्ही 100% संधी देणार 3 ते 4 पंचायत समिती सदस्यांना आम्ही 100% संधी देणार एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळावर बॉडीवर आम्ही तुमच्या समाजातून एखादी महिला किंवा एखादा पुरुष हा आम्ही घेणार कृषी उत्पन्न बाजार समितीवर आम्ही एखाद्या ठाकर समाजाच्या चेहऱ्याला संधी देणार खरेदी विक्री संघावर आम्ही एखाद्या ठाकर समाजाच्या चेहऱ्याला संधी देणार या आमच्या प्रमुख मागण्या जो कोणी मान्य करेल त्या व्यक्तीला आम्ही सगळे समाज बांधव एकत्र येऊन आमच्यामध्ये निर्णय घेऊ आणि सगळ्यांची संमती असली तर त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ आणि चुकून जर जे बलाढ्य 2-3 उमेदवार आहेत ज्या कोणाला वाटतं या तालुक्याचा आमदार हो त्यांनी सगळ्यांना जर असं वाटत असेल की काय नाही आपण यांना डावलू आपण यांना बाजूला ठेवू तर लक्षात ठेवा ही समाज एकत्र आणण्याची आणि समाज एकत्र येण्याची फक्त छोटीशी थिंगी आहे हे एका निवडणुकीने काही कोणी म्हातारा होणार नाही पण आज जो संघर्ष सुरू होईल तो संघर्ष ठाकर समाजाचा भविष्यात 5-10-15 वर्षानंतर चेहरा पुढे आणल्याशिवाय थांबणार नाही ही मी सगळ्या आयोजकांना आम्हाला आमचा हक्क द्या आम्ही तुमच्या सोबत आहे आमच्यात काय कोणाला आमदार खासदार व्हायचं नाही आमचं म्हणणं आहे आमच्या समाजातलं कोणी आम्ही ठरवू सगळा समाज म्हणून ठरवू की या माणसाला ह्या लढवून त्याला आम्हाला जिल्हा परिषदेत पाठवायचंय जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व का गरजेचं आहे छोटस उदाहरण देतो समजा राजूरला जो प्रकल्प कार्यालय राजूरच्या प्रकल्प कार्यालयावर वेगवेगळ्या योजना वाटल्या जातात पाईप वाटले जातात मोटर वाटली जाते टेंट वाटले जातात गाड्या वाटल्या जातात अपंगांना त्या स्कूटी वाटल्या जातात पंचायत समितीतून असतील कुठूनही असतील या विशिष्ट घराच्या आणि विशिष्ट घराण्याच्या नातेवाईकांच्या लोकांमध्ये वितरित होतात मला कोणावर डायरेक्ट वोट नाही ठेवायचं एखादी योजना 100% जर आदिवासी म्हणजे सगळे आले ना महादेव कोळी आले ठाकर आले भिल्ला आले कातकरी आले सगळे आले पण त्या वितरित होताना 30% जो ठाकर समाज 2 नंबरची लोकसंख्या असलेला ठाकर समाज आहे या ठाकर समाजाच्या घरांमध्ये त्या योजना पोहोचतात का मुळीच नाही महत्वाच्या लाभाच्या योजना असतील तर यांच्याच कुणाच्या तरी घरामध्ये पोहोचतात कुठेतरी ते पाईप एखाद्या नातेवाईकाला दिले जातात तेच परत पाईप विकले जातात त्याच मोटर विकल्या जातात ठाकर समाजाच्या माणसांच्या शेतावर तो पाईप पोहोचतो का मोटर पोहोचते का ती जर पोहोचवायचं असेल त्या योजनांचा लाभ मिळायचा असेल घरकुलांमध्ये समजा प्रकल्प कार्यालयातून जे घरकुल मिळतात तिथं जर तुम्हाला योग्य लाभ मिळवायचा असेल तर 100% प्रकल्प कार्यालयावर सुद्धा आपला एखादा प्रतिनिधी असावा जेणेकरून मला जर काही समस्या असेल तर मी त्या माझ्या प्रतिनिधीला समाजाचा बांधव म्हणून प्रतिनिधी म्हणून मी त्याला विचारू शकतो दादा ही अशी अशी योजना आहे मला मिळाली पाहिजे माझ्या एखाद्या कुटुंबातल्या माणसाला मिळाली पाहिजे एखाद्या व्यक्तीला मिळाली पाहिजे हा लढा ही मीटिंग ही आपल्या अस्तित्वाची आपण जर आपल्यावर येणारे हे भोगवती संकट जर समजून घेतले नाही आपण काय विचार करतो आपला कुठं आमदार व्हायचा आहे का नाही होणार आज नाही होणार उद्या होईल परवा होईल कधीतरी तो होईल पण उगच कोणाच्या माग कोणाच्या तरी पाठीमागं जायचं कोणाचा तरी झेंडा उचलायचा आणि त्यातून पूर्ण समाजाचं नुकसान करायचं अजिबात चालणार नाही दीपक भाऊंनी जसं सांगितलं की ठाकर समाजाच्या 2-3 जणांनी समजा आमचे विलासदादा असेल अजून 1-2 उमेदवार आहे यांनी सुद्धा अर्ज घेतले पण हे अर्ज भरणार आहे का तर सगळ्यांच्या संमतीने ते भरतील किंवा थांबतील तो त्यांचा व्यक्तिगत किंवा समाजाचा आपल्या सगळ्यांचा निर्णय असेल पण एक सांगतो ठाकर समाजाच्या एका उमेदवाराने फार मोठा नाही नाव घेऊन त्याला मोठं करण्याचा मी काही प्रयत्न करत नाही पण एका उमेदवाराने अर्ज भरला आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आपल्या ठाकराचं पोरग आहे त्याने अर्ज भरलाय मग त्याला मदत करायची का तर लक्षात घ्या त्यांनी ज्या पक्षातनं अर्ज भरलाय तो पक्ष धनगर समाजाच्या एका नेत्याचा आहे स्वतःला राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष म्हणणारा काहीतरी एक नेता आहे धनगर समाजाचा आणि आदिवासी म्हणून मित्रांनो सगळ्यांना माहीत असेल ठाकर समाज असेल आदिवासी समाज असेल आदिवासी समाजाच्या आरक्षणावर जर कोणी गदा आणतोय तर तो कुठला समाज आणतोय धनगर समाज त्या धनगर समाजाच्या पक्षाच्या पक्षातून त्या धनगर समाजाच्या नेत्याला देव मानून आपला ठाकर समाजाचा एक चिल्लर कार्यकर्ता अर्ज भरतोय त्याला तुम्ही मत देणार का मुळीच दिले नाही पाहिजे 2 मतांचा पण तुम्हाला तरी नाही असं जर कोणी एखादा ठाकर समाजाला ग्राह्य धरून परत कोणी जर अर्ज भरणार असेल तर अजिबातही त्याच्या समाजाच्या भावनेला हात घालणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला बळी पडू नका
आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी आमच्या हक्कासाठी आमच्या मागण्यांसाठी आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्या. मी काही कुठली निवडणूक लढणार नाही किंवा मी कोणी प्रतिनिधी नाही, पण समाज म्हणून मला वाटतं या समाजावर कुठेतरी छोटे छोटे अन्याय अत्याचार होतात, त्यांना वाचा फुटली पाहिजे. बाजार समितीमध्ये ठाकर समाजाच्या कांद्याची एखाद्या आमच्याकडे शमशेरपूरला ठाकर समाजाच्या एखाद्या गरीब शेतकऱ्याची कुठेतरी जाळी मारली जाते, वजन मारलं जातं, त्याच्या रेटमध्ये त्याची पिळवणूक होती, चळवणूक होती, ही थांबली पाहिजे. आणि ही थांबल कधी? जेव्हा त्या बाजार समितीवर, कृषी उत्पन्न बाजार समितीवर भविष्यात एखादा ठाकर समाजाचा चेहरा जाईल, तेव्हा तो ठाकर समाजाचा कष्टकरी शेतकरी त्या प्रतिनिधीला सांगेल की दादा मला अशी अशी अडचण आहे, तू सोडव, आणि ती सोडवली जाईल. शिक्षण संस्थेवर जेव्हा मुलींच्या छेडी काढल्या जातात, एखाद्या मुलाला त्रास होतो, फी भरली नाही म्हणून त्याला दबाव टाकला जातो, फी भरायला पैसे नाहीत म्हणून तो पोरगा शिक्षण सोडून देतो, असे अनेक प्रकार होतात. ते जर थांबवायचे असतील तर या शिक्षण संस्थेवर ठाकर समाजाचा एखादा सुज्ञ प्रतिनिधी असला पाहिजे. ऊसतोड साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्यावर ठाकर समाजाची नाव डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड आहे, त्या भविष्यात साखर कारखान्यावर सुद्धा आपला एखादा प्रतिनिधी असला पाहिजे. अशा असंख्य मागण्या या भविष्य काळात आपण या मागण्यांचा जोर वाढवणार, हा जोर जेव्हा वाढेल, या मागण्या वाढतील, तेव्हा आपल्याला योग्य प्रतिनिधित्व मिळेल. महत्त्वाचे विषय दीपक भाऊंनी हाताळले, जे काही त्यांच्याकडनं सुटले होते ते मी परत तुमच्या समोर मांडले. ह्या मागण्या जर तुम्हाला रास्त वाटत असतील, ह्या मागण्या जर योग्य वाटत असतील, तर हा लढा, हा संघर्ष आपण आपल्या अस्तित्वासाठी येत्या काळामध्ये आयोजकांच्या वतीने अजून मोठा करू. अजून एक, विधानसभेसाठी आपण कुणाला सपोर्ट देताना, आपण कुणाच्या मागे उभे राहताना, मी सगळ्यांच्या वतीने एक आश्वासन देतो की कुठलाही निर्णय अगदी छोटा असो किंवा फार मोठा असो, हा आपल्या सगळ्यांना विचारात घेतल्याशिवाय कुणीही घेणार नाही. हिवाही देतो, उगाच आपल्यामध्ये गैरसमज पसरवले जातील की हे असे मॅनेजर यांनी हे केलं, हा प्रकार होणार नाही. मी परत सांगतो, हा लढा आपल्या अस्तित्वाचा आहे, हा आपल्या हक्काचा आहे, आणि हा आपल्या मागण्यांचा आहे. शेवटी अस्तित्व महत्वाचं आहे, आपला हक्क महत्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना विचारात घेऊनच आपण कुठलाही निर्णय आपले आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील. या व्यतिरिक्त कोणाला जर बोलायचं असेल तर 100% पुढं या, बोला, व्यक्त व्हा. काही प्रॉब्लेम असतील तर एकमेकांचे नंबर शेअर होतील, एकमेकांना संपर्क साधा. आणि विभागवाईज आपण पुढच्या मीटिंगचं आपल्या आपल्या बैठकींचं आयोजन राहील, ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू. लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर, एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय? आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य, वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता, शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75-88-51-31-33 किंवा 94-23-38-63-60.